तर हाय, कसे आहात? बरे आहात ना? आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप मनापासून तुमचे स्वागत करत आहे. तर रात्र झालेली आहे आणि वाजले आहेत किती, 7:30 वाजलेले आहेत. आणि इकडे बघू शकता आरुही किराणा काढून राहिलेली आहे. तर तिच्या पप्पांनी ती थैली काढलेली होती, कारण की किराणा ना म्हणजे त्यांना दुकानात जायचं होतं जर लहानवाली, तर ते किराणा तिची पण बाहेरच ठेवलं इथं खाली, तर ते किराणा काढून राहिले. बघू शकता तुम्ही. आणि तू काय करताय? तू काय करताय? काय करताय? तर कालच्या जेवणामध्ये भजे जलेबी वगैरे आहेत. तर तेच थांबलेली नाही, बघू शकता तू. उघडत जाते, थकत जाते. आणि वांगे वांग्याची भाजी बनवली होती, तिकडून आणलेली म्हणजे भाजी होती वांग्याची, तेच खाल्ली आम्ही. आणि म्हणून हे सकाळी भाजी मी यायच्यासाठी केली होती टिफिनसाठी. तर याईने काही कंपनीत गेले नाही आज, मी तिकडे आहे. तर कारण की गावायला जायचं होतं, तिथूरला काम होतं, तर राशन कार्ड करायला तर थंब लागत होता त्या बोटाचा. तर मग सकाळला मग ते गेले मी गेलं, तर मग त्याला उशीर झाला यायला कंपनीत जायच्या वेळेस. तर 10 वाजले यायच्या वेळेस, तर मग ते काही गेले नाही कंपनीमध्ये, आज घरीच राहिले. मग पूर्ण इथे झालेलं आहे बघू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये कोणतंच रुटीन नाही आहे, स्वयंपाक वाचच आहे, भाजी आहे, तर कढी पण आहे. तर यांना म्हणली 2-3 अंडे आणून द्या, ऑमलेट म्हणून खाजी पिच्छा म्हणून दिलेले आहे. आज रविवार आहे तर अंड्याचं ऑमलेट बनवणार आहे. हो, तर अंड्याचं ऑमलेट आणि पोळ्या पण आहेत. तर मग भातच करून घेते बघता, आणि भाजी पण आहे. आणि साधार फिरून राहिले. काय काय झालं राव? बॉल पाहिजे बॉल. आणि बाहेर असं वातावरण आहे थंड थंड, असं छान बाहेर मला येऊन राहिलेलं आहे. आणि कूलर पण लावलं तर मस्त थंड थंड असं वाटतं आतमध्ये. कालचा कार्यक्रम पूर्ण झाला व्यवस्थित, म्हणजे पाऊस नाही, वाराधून नाही, ना काही ना, सर्वच व्यवस्थित झालं. पाहुणे पण गेले आहेत गावाला आपल्या. सकाळचा दिवस गेला, आजीबाई मरण पावल्या, 15 दिवस झाले, काहीच म्हणजे असं वाटलं नाही. जास्त गुड्डन त्याच्या घरी जाय, आजीबाई आजीबाई करत ते लाडाची होती आजीबाईच्या. तर आरुहीचे पप्पा बाहेर गेले, चला म्हणली 2-3 मिनिटाचा व्हिडिओ तरी बनवा. आज काही काही ब्लॉग काही बनवलीच नाही, कारण की आरुहीचे पप्पा राहिले तर त्यांच्यासमोर ब्लॉग असं म्हणजे करतच नाही, त्यांना असं आवडत नाही. तर ते नाही राहिले तेव्हाच मी बनवते. जाऊ दे गुड्डन, खेळू दे ना. भाजी फेकून ठेवलेले ते ना, तर कपडे पण घड्या करून झालेल्या आहेत. अशा असे कपडे ठेवावे लागते, कपडे म्हणजे कपाट नसल्यामुळे असेच आम्ही कपडे ठेवतो. तिथं रामचे माझे तिघा जणांचे कपडे आहेत, ते आरेच्या पप्पाचे झाले. छोटंसं आमची एक रूम असं व्यवस्थित ठेवलेले आहे मी, तर असतं सगमते. काय करताय तू? का करते? का करते? मैं हो हो का? तुमच्या इकडे पाऊस येत आहे का? कमेंट मध्ये नक्की सांगा. आमच्या इकडे सायंकाळी असा वातावरण झाला, वाराधून सर्व आले पण पाऊस काही आला नाही. आणि साबण कपडे धुवायची, आंघोळ करायची, आणि पार्ले बिस्किटचे पुढे सर्व व्यवस्थित लावलेले आहेत बघू शकता तुम्ही. काय झालं? हो छान छान असं राहते आमचं. राहू दे कुठं, खेळू दे ना. काय हे दोघं बहीण भाचं पटतच नाही, चिडचिड चिडचिड आपलं भाले करत. काय झालं? ये बच्चा, छोटा बच्चा, ए छोटा बच्चा, तसा नाही चिल्लावू, नाही पप्पा रागवतील बरं. का मा छोटा बच्चा? कोण आज माझ्या छोटा बच्च्याले? तर मग काल ते समोसे पापड म्हणजे समोसेच म्हणते, लहान मुलांना खूप आवडते.
मोठा त्यात तो गंज आमच्या दरवाजासमोरच ठेवला होता. तर मी इथेच व्हिडिओ हे करते एंड, कारण की हरीचे पप्पा येतील की खालचं अजून त्यांनी काही म्हणलं नाही पाहिजे. तर मग बाय, कुठं बाय करू चांगली कर. राम बाय कसं करते आमच्या रामले छान करता येते बाय. हा राम हाय राम बाय बाय कर कर बाय कर बा ठीक आहे बाय. तर मी आरवीच्या पप्पांना म्हणजे 3 अंडे आणायला सांगितली होती, तर यांनी 6 अंडे आणलेला होता. तर मग एक ठेवली अंडा आणि 5 अंड्याचं मी ऑमलेट बनवणार आहे. आणि पूर्ण फोडून झालेले आहेत अंडे, डब्यामध्ये काढून घेतलेले आणि याच्यामध्ये बारीक चिरले एक कांदे आणि 2-3 मिरच्या चिरलेले बारीक. आता याच्यामध्ये हळद मीठ आणि थोडंसं तिखट आणि सांबार मी टाकणार आहे. पूर्ण मग मिक्स करून घेणार आहे याला. तर इकडे आरई आली होती माझ्याकडे बिस्किटचा पुडा फोडून दे म्हणून पार्लेजी बिस्किटचा, तर मग तिला पुडा फोडून दिलेली आहे. तर ते किराणा वगैरे काढून ठेवलेली होती, तर मग त्याचा बिस्किटचा पुडा होता तर मग तिला खाऊशा वाटत होता, तर मग फोडून मांगितली मला. तर इथं आता मिक्स करून घेते मी पूर्ण. तर धनिया पावडर पण थोडंसं टाकलेली आहे मी याच्यामध्ये. तर आता सांबार पण बारीक चिरून टाकून घेते. आता पूर्ण मिक्स करून घेते आणि एका साईडला मी भात मांडलेला आहे आणि भात पण शिजलेला आहे बघू शकता मी. आणि भाजी पण बनवायची नाही कारण की सकाळचीच भाजी असल्यामुळे भाजी काही बनवणार नाही आहे मी. तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि जे नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता तवा पण गरम झालेला आणि तेल पण टाकलेले मी तव्यामध्ये. तर मी आता ऑमलेट टाईप करून घेते मी याच्यामध्ये. तर इकडे बघू शकता ऑमलेट तयार झालेला आहे ना, आणि ह्या चौथा ऑमलेट आहे. आता शेवटचा राहिलेला आहे ऑमलेट बनवायचा. आणि कसं 5 अंडे फोडलेले, तर 5 अंड्याचा तर आरोही खाते नाही, तर ते खात पण नाही, तिला आवडत नाही जास्त. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. तर आणि व्हिडिओमध्ये काही चुकत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर आता झालेलाच आहे इकडे अंड्याचा ऑमलेट तयार. आता मी आरोईला आवाज मारते खाते की नाही खाते तिला विचारूया. राम ये ये. तर इकडे बघू शकता पूर्ण ऑमलेट झाले आहेत. 5 अंड्याचे ऑमलेट म्हणजे याने 6 अंडे आणलेले होते, एक अंडा ठेवली आहे. तर मग झालेला आहे तयारी. ये राम बघू शकता ये.